नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मिसळ मसाला बनवून दाखवत आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, मिसळसाठी बघा, लवंगी मिरची घेतलेली आहे, चांगली सुकवून घेतलेली आहे आणि मी तव्यावर थोडीशी भाजून घेतलेली आहे। अशी कडक भाजली म्हणजे कडक झाली पाहिजे, तर आपला हा मसाला चांगला टिकेल। काश्मीरी मिरची आणि बेगडी मिरची अशी घेतलेली आहे। अर्धी वाटी खोबरं मी भाजून घेतलेलं आहे। 2 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेलं आहे, 1 चमचा सफेद तीळ घेतलेलं आहे, 1/2 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा खसखस घेतलेली आहे। आता मी तुम्हाला गरम मसाला साहित्य दाखवते। सुंठाचा एकदम छोटा तुकडा घेतलेला आहे, 1 स्टार फूल आहे आणि 1 इंच दालचिनी आहे। जर तुम्हाला झणझणीपणा कमी पाहिजे असेल तर 1/2 इंच घेतली तरी चालेल। 12 मिरी आहेत, 12 लवंग आहे, 1 साधी विलायची आहे आणि 1 मसाला विलायची। हा गरम मसाला घेतलेला आहे। छोटे 2 कांदे मी तव्यावर चांगलं तेल टाकून भाजून घेतलेले आहेत। तुम्ही तळून घेतले तरी चालतात, पण भाजून घेतले तर आणि छान होईल। जास्त जळून द्यायचे नाही, थोडंसं असं राहिले पाहिजेत। छोटा 1 चमचा मीठ घेतलेलं आहे, मोठं मीठ। 1/2 इंच आलं घेतलेलं आहे, साल काढून एकदम असं पातळ कापलेलं आहे आणि 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। मी पॅन गरम करत ठेवलेला आहे। गरम चांगला झाला की थोडा गॅस बारीक करायचा, तर गॅस मी बारीक केलेला आहे। बारीक गॅसवर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचे आहे। 2 चमचा, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा बडीशेप, 1/2 चमचा आहे खसखस, 1 चमचा आहे आणि चक्रीफूल 1 आहे, सुंठाचा छोटा तुकडा आहे, दालचिनी आहे आणि लवंग मिरी, साधी विलायची, मसाला विलायची। तर हा एवढा मसाला आहे। तर हा आपण मसाला बारीक गॅसवर गरम करून घ्यायचा आहे। जास्त भाजायचं नाही की त्याचा कलर चेंज करायचा नाही आहे। थोडासा तडतडासा आवाज आला की गॅस बंद करायचा। मसाला बघा आपला चांगला भाजत आलेला आहे। तर आता मी गॅस बंद करते, कारण ह्या गरम ह्याच्यामध्ये आपण हलवत राहायचं, म्हणजे करपणार नाही की लालसर जास्त होणार नाही आहे। तर हे आपण थंड होस्तवर वाट बघायची आणि मग आपण हे मिक्सरला बारीक करायचं। गरम गरम बारीक करायची नाही, मिक्सरमध्ये अजून गरम होतं आणि त्याची चव बदलते। तर हे मी असंच ह्याच्यामध्येच ठेवणार आहे आणि एकसारखं हलवत राहणार आहे थोडं थंड होस्तवर। आता मसाला आपला हा थंड झालेला आहे। आता हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मसाला काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये ही 3 मिरच्या काश्मीरी येत्या आणि 2 मिरच्या बेगडी येत्या आणि ह्या 15 ते 16 मिरच्या लवंगी आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, कमी जास्त, पण ह्या मी थोड्याशा तव्यावर गरम केलेल्या आहेत। आता हा एवढा मसाला मिक्सरला पहिला मी बारीक करून घेते। मसाला बघा मिक्सरला बारीक केलेला आहे, तर बघा असा बारीक झालेला आहे। आणि काय माहिती आहे का, आस्ते आस्ते पास करायचा नाही आहे, थोडा चालू करायचा, एका बटणावर चालू बंद करून मी बघा एवढा बारीक केलेला आहे। कारण जास्त गरम झालं की जी चव बदलते, त्यापेक्षा जर तुमच्याकडे खलबत्ता असेल, पाटा असेल, त्याच्यावर बारीक केला तरी छान लागतो। तर आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ घेतलं होतं मोठं, तर आपण 1 चमचाही मोठं मीठ टाकूया आणि एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। मीठ टाकून बघा परत एकदा हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे। तर आपण जास्त पावडर अशी करायची नाही आहे, बघा एवढा बारीक झालेला आहे। तर हा असा बारीक ठेवला तर चवीला एकदम छान लागतो। एकदम आपण मिरची पावडर आहे एवढा बारीक नाही मसाला करायचा। तर आता आपण ह्याच्यात बाकीचं साहित्य टाकून घेऊया। ही 1/2 वाटी सुकं खोबरं आहे, बघा असं भाजलेलं आहे, त्याचा असा कलर आला पाहिजे, जास्त करपून द्यायचं नाही आहे। छोट्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत। तुम्ही 1 कांदा घेतला तरी चालेल, हा बारीक होता कांदे म्हणून मी 2 वापरलेले आहेत। तर मी पॅनमध्ये हा लसूण आणि आलं गरम केलं होतं, थोडंसं
आता आपण हा मिक्सरला फिरवून घेऊया. मसाला बघा बनवून झालेला आहे. तर आता मी हा प्लेटमध्ये काढून दाखवते. तर मी प्लेट घेतलेली आहे. मसाला बघा मिसळ मसाला एकदम छान असा वास पण छान सुटला आहे. आणि ह्याजनं तुम्ही कोल्हापुरी मिसळची टेस्ट येणार एकदम चवदार असे छान होईल. जर तुमच्याकडे मिरच्या जर नसतील तर तुम्ही मिरची पावडर जरी घेतली कलरवाली साधी. जर मिसळ कशी असते माहिती आहे का, तुम्ही मसाला कोणता पण वापरा पण तरीसाठी ना तुम्हाला थोडी बेगडी मिरची नाही तर काश्मीरी मिरची पावडर पाहिजे. आणि मिसळ बनवताना काय करायचं, मटकीची मिसळ बनवली तर थोडीशी मटकी ना साधारण थोडीशी मटकी फोडणीला टाकायची टायमाला हलकीशी भाजायची, पहिली भाजायची आणि नंतर तिला टाकायची. कळ जर मिक्स कडधान्याची जर मिसळ बनवली तर एकदम चवदार अशी छान होते. बघ असा मसाला झालेला एकदम टेस्टी. तर हा जर मसाल्याची जर रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.